कोगनोळी फाट्यावरील बोगदा मृत्यूचा सापळा, बोगदा बंद करण्याची मागणी, अन्यथा आंदोलन। कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रुंदीकरणाचे काम सुरू आहे। येथील कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे। या उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे। यासाठी येथील रस्ता बंद करून टोलनाका मार्गे सोडण्यात येत आहे। येथील करनूर फाट्यावरील लहान बोगदा ये जा करण्यासाठी ठेवण्यात आला आहे। कागलहून निपाणीकडे जाणारी वाहने आता सेवा रस्त्यावरून सोडण्यात आले आहेत। यामुळे कोगनोळीहून करनूरकडे जाण्यासाठी उलट मार्गाने जाऊन बोगद्यातून पलीकडे जाण्यासाठी मद्यपान करणाऱ्या लोकांची गर्दी होत आहे। यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महामार्ग रुंदीकरण ठेकेदारांनी संबंधित बोगदा बंद करून टोलनाका मार्गे ये जा करण्यासाठी रस्ता ठेवावा अशी मागणीतील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच महाराष्ट्र देशी दारूचे दुकान आहे। यामुळे कर्नाटकातील अनेक लोक या ठिकाणी दारू पिण्यासाठी जात असतात। या अगोदर या ठिकाणी जाणाऱ्या अनेक लोकांचा अपघात कोगनोळी व करनूर फाट्यावर होऊन अनेक लोक मयत झाले आहेत। या सर्वांची दखल घेऊन महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी सदर बोगदा बंद करावा, अन्यथा महामार्गावर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज, यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर, कोगनोळी तालुका निपाणी।